राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पारस फाट्या नजीक महामंडळाच्या एसटी बसने दुचाकी स्वारास धडक दिली। यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना घडली। ही बस औरंगाबाद वरून यवतमाळकडे बाळापूर वरून काही प्रवासी घेऊन जात असताना मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पारस फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारास धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला असून त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार चालू असताना ही घटना बुधवारी उघडकीस आली। जखमीचे नाव सय्यद तस्लीम सय्यद रहीम वय 50 वर्ष बार्शी टाकळी असे समजले।